ह्या शांततेचा काही विपरीत परिणाम होऊ नये याची सरकारने दखल घ्यावी. जेव्हा सेनापती इमानदार असतो तेव्हा सैन्याला हरण्याची भीती नसते. आजपर्यंत आम्ही सगळ्यांच्या सतरंजा उचलत आलो, आमच्या गावात नेते आहेत किंवा राज्यात आहेत कुठे आहेत ना, आम्ही सगळ्यांना पाठिंबा देत आलो. आम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा होत्या. आज जे कोणी मुख्यमंत्री असतील ना त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. मनोज जरंगे पाताल कोणी गोळ्या घालू शकत नाही, ते त्याच्यापुढे आम्ही उभे राहणार. आम्ही आमच्या छातीवर गोळ्या घेणार आहे, त्याला धक्का बी लागू देणार नाही, आम्ही एक तीळ मात्र बी नाही लागू देणार. मनोज जरंगे पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यामध्ये आहे आणि लोणावळ्यामध्ये ही यात्रा असताना सरकारचं शिष्टमंडळ आलं, त्यांच्याशी चर्चा केली, ती चर्चा फिसकटलेली आहे. जरंगे पाटलांनी आता खुद्द प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की ह्या अटी आम्हाला मान्य नाही आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यापैकी या तिघांनी यावं किंवा कोणीतरी एकाने यावं आणि ही चर्चा करावी आणि यावर काहीतरी तोडगा काढावा, त्यानंतर आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आम्ही इथून परत जाऊ असं त्यांनी सांगितलं आहे. इथं आमचे माणसं या लोणावळ्याच्या थंडीमध्ये कुडकुडत आहेत, आम्हालाही काही शोक नाही आहे, आम्हाला मुंबईला जायचं नाही आहे, मात्र सरकारने आमच्या अटी मान्य कराव्या अशी त्यांनी अट घातलेली आहे. हे सगळं झाल्यानंतर खरं म्हणजे आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, नेमकं काय त्यांच्या भावना ते जाणून घेऊयात. तुम्ही कुठनं आलात आणि तुमच्या मनात काय भावना आहेत? सध्या चर्चा फिसकटली. मी माजलगाव जिल्हा बीडहून आलेलो आहे. हे शिष्टमंडळ असं पाठवायचं त्यांचं खूप वेळ झालं आहे. जिम्मेदार व्यक्तींनी येऊन ह्या मराठा आरक्षणाची जिम्मेदारी घ्यावी व काय तो कायमस्वरूपी टिकणारा तोडगा करावा. हे शिष्टमंडळ पाठवणं किंवा वेळ मागणं ह्या गोष्टी खूप झाल्या होता. ह्या अगोदर पण आपण बघितलं आहे, 58 मोर्चे मराठ्यांनी शांततेत काढलेत, त्याच्यानंतर आंतरवाली सराटी या ठिकाणी पण खूप मोठा मोर्चा झाला, त्याच्यानंतर आता आम्ही आंतरवाली सराटीपासून आहोत सोबत, इथपर्यंत पण खूप शांततेत मोर्चा आहे. पण ह्या शांततेचा काही विपरीत परिणाम होऊ नये याची सरकारने दखल घ्यावी. आत्ता मुंबई काय आम्हाला लांब राहिलेलं नाही, पण आम्ही मुंबईला मजा करण्यासाठी आलेलो नाहीत. आम्ही आमच्या हक्काचं आणि टिकणारं आरक्षण फक्त OBC-मधून पाहिजे आणि मनोजदादा जरंगे हे जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज पहिल्यांदा असं झालं की मनोज जरंगे पाटील हे बंद दाराआड शिष्टमंडळासोबत चर्चा करायला गेले. माध्यम प्रतिनिधींनीसुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये तो प्रश्न विचारला. हे कुठंतरी षडयंत्र वाटतं का की मनोजदादांच्या हे बंद दाराआड चर्चा करत नाहीत आणि अशा प्रकारे त्यांच्यावर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतोय का? कसं जेव्हा सेनापती इमानदार असतो तेव्हा सैन्याला हरण्याची भीती नसते, त्यामुळे सरकारनं त्यांच्यावर कितीही डाग लावण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण मराठा बांधवांचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. सरकारनंसुद्धा हे जाणून घेतलं पाहिजे की एवढा मोठा मराठा समाज स्वखर्चाने कोणीही न बोलवता एवढा जो रस्त्यावर उतरला आहे त्यामागं काहीतरी भावना असतील. जे दुःख आहे, जे पीड आहे ती मानण्यासाठी सर्व मराठा बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. हे लक्षात घेऊन सरकारनं त्वरित मार्ग काढणे अपेक्षित आहे. तुम्ही कुठनं आलात नेमकी या पदयात्रेत? माजलगाव तालुका जिल्हा बीड. किती दिवसाच्या तयारीने तुम्ही नेमकी या पदयात्रेत? 2 महिन्याच्या तयारीने आलेलो आहोत. तुम्हालाही बोलायचंय, काय भावना? हे तर सर आम्ही 2-3 महिने जायचं नाही ह्या हिशोबाने आलेलो होतो गावाकडून. मी कामावर लोकांच्या गडी लावून आलो लोकांच्या कामावर. किती दिले पैसे गड्याला? गड्याला रोज काय असतं ते एवढा दिला, 250 रुपये रोज आणि गडी लावून आलो मी गावाकडून. आता आरक्षण घेऊनच जायचं, आरक्षण घेतल्याशिवाय जायचं माग हटायचं नाही, या तयारीने चाललो. बरं, काय आता ही लोणावळ्याची थंडी कुडकुडत हे सगळी मंडळी गावाकडनं आली? नाही, मी खरंच जेवढे सगळे लोक आलेत मराठवाड्यातून पूर्ण महाराष्ट्रातून मी त्यांना खरं साष्टांग दंडवत आणि साष्टांग नमस्कार करतो. आम्ही शिकलेली मुलं कुठचे आहेत नेमके? मी राहतो बानेरमध्ये पुण्यामध्ये, पण मी मूळचा मराठवाड्यातला आहे. लहानपणापासून पुण्यात राहिलो, शिक्षण घेतलं पण आम्ही कष्टाने घेतलं, आईवडिलांनी दुसऱ्याच्या शेतात कष्ट करून शिकवलं. आज ज्यावेळेस आमच्याकडे मुलं येतात ना विचारायला की दादा कुठे ॲडमिशन घेऊ, आम्हाला सांगायला लाज वाटते कारण शाळेची फी जेवढे एवढे झालेले आहेत. आम्हाला राजकीय विषय काहीच आमचा संबंध राहील नाही आहे. आमचा विषय फक्त शैक्षणिक आणि आर्थिक आहे. आमचीही गरीब आहे, प्रत्येक समाजामध्ये गरीबी आहे, तर आमच्याच मुलांवर हे हलका बंद दारा चर्चा करू नका. हा विषय राजकीय नाही आहे, तुम्हाला कुठे फोडाफोडी करायची नाही आहे, तुम्हाला कुठे 1-2 आमदार नगरसेवक घेऊन जायचे नाही. दादांशी चर्चा करा, समाजाशी चर्चा करा, समाजाची परिस्थिती पहा. तुम्ही स्वतः शेती काल दादा मुख्यमंत्री साहेब तिकडे शेतात होते ना, त्यांना माहिती आहे ना शेतकरी म्हणजे काय असतं. एवढं म्हणजे असं काय नेमकं रक्ताचं पाणी करून सांगतायत लोक, वयस्कर लोक येत आले तर थोडीशी विचार करून ना. मी म्हणतो ह्यांना नाही, ज्यावेळेस समाजाचा प्रश्न सोडवतील ना ह्यांना कुठलेही राजकीय धोरणं आखायची गरज नाही पडणार. आपण तेवढी पडून देणार नाहीत. आपण तेवढा कोणीही आरक्षण द्या, आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ.
हा राजकीय विषय नाही, सामाजिक विषय आहे आणि सामाजिक सुधारणा होत आहेत, सर्वांनी पाठिंबा द्यावा. एकनाथ शिंदेंकडून तुम्हाला अपेक्षा वाटते का की ते काहीतरी सकारात्मक काहीतरी चर्चा करतील आणि काहीतरी मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात मराठा समाजाच्या पदरात काहीतरी टाकतील? मुळात आजपर्यंत आम्ही सगळ्यांच्या सत्रांच्या उचलत आलो, आमच्या गावात नेते आहेत किंवा राज्यात आहेत कुठे आहेत ना, आम्ही सगळ्यांना पाठिंबा देत आलो. आम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा होत्या. आज जे कोणी मुख्यमंत्री असतील ना त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, दादा, सगळ्यांकडून आम्हाला अपेक्षा आहेत. पण काय होते ना, आम्ही लहान मुलं म्हणून त्यांच्याकडे आई वडिलांकडे असं आशेने बघतोय आणि ते आम्हाला झिडकारत आहेत की मुद्दा म्हणून आम्हाला असं हे ठेवतं. ही असली नीती वगैरे चालणार नाही. मी सांगतो मराठा समाजासमोर आणि जरांगे दादांसमोर, तुम्ही बंद दाराआड चर्चा करू नका. तुम्ही कसले चाणक्य आणा, तुम्ही कसले ते म्हणतात ना सपोर्टिव्ह असतात, खूप हुशार राजकारणी असतात, नीती वगैरे असते, असं चालणार नाही. कारण दादांचा स्वभाव सरळ मार्गी आहे, सरळ आणि स्पष्ट आहे. समाजाच्या भावना त्या दादांच्या भावना आहेत. काय ना, हा विषय संवेदनशील आहे, भावनेशी जोडला गेलेला आहे. अनेक जे गावाखेड्यातून या ठिकाणी या पदयात्रेत सामील झालेत त्यांच्या डोळ्यात आशा आहे की काहीतरी आपल्याला पदर पडेल. मात्र एक प्रवाह मराठा समाजामध्येच असा आहे की आम्ही पाटील आहोत, आम्हाला नको आहे आरक्षण, अशा नेत्यांना काय सांगाल? त्याच्यामध्ये एकतर अशा प्रतिक्रिया देताना कुठल्याही नेत्याने ना एकदम उच्च स्वरामध्ये किंवा विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देऊ नये. ज्यांना आरक्षण घ्यायचं त्यांनी घ्यावं, ज्यांना घ्यायचं नाही घ्यावं. इथे BMW पण आली आहे बरोबर, फॉर्च्युनर पण येते, पण ते येतात का ते आरक्षण ते जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांच्या मुलांना टाकणार आहेत का? नाही. ते का आलेत माहिती का? तर BMW वाल्यांना पण दिसतंय की इथं गरिबाची मुलं आहेत, त्यांच्यासाठी आले, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले. त्याच्यामुळं कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हा विशेष नाही आहे. नाही, मला प्रश्न असा विचारायचा, जे श्रीमंत म्हणजे प्रस्थापित शब्द आपण त्याला वापरतो, गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांना काय सांगतोय या संदेशा लेट्सअपच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांना हेच सांगतो की ज्या ज्या गरीब मराठाच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठीच तो मागतोय. किलोभर तांदळासाठी किंवा 2 किलो गव्हासाठी आरक्षण मागत नाही, किंवा कुठल्या OBC तिकिटावर उभ्या राहण्यासाठी आरक्षण मागत नाही. शिक्षणाच्या फीसमध्ये जी दुरी निर्माण झालेली आहे ती दुरी दूर करण्यासाठी मागत आहे. माझी पुतणी परभणीच्या विद्यापीठात शिकत आहे, तिच्यासोबत तिची मैत्रीण OBC मैत्रीण आहे, तिच्या फीसमधील तफावत पाहता त्यांना प्लस होऊन प्लस शिष्यवृत्ती पण मिळते. पुतणीला 50,000 रुपये फीस भरावी लागत असेल तर OBC तिच्या मैत्रिणीला 5,000 रुपये फीस भरावी लागते. परत शिष्यवृत्ती म्हणून तिच्या मैत्रिणीला 45,000 रुपये परत मिळतात. म्हणजे फीस तर कमीच आहे, प्लस शिष्यवृत्ती मिळते. ही जी दुरी निर्माण झालेली आहे ही दुरी कमी करण्यासाठीच आरक्षण पाहिजे. बाबा पुढे या, तुम्ही पण आलात, काय बोला काय थंडी? आम्हाला आरक्षण पाहिजे सर. आरक्षण पाहिजे? कुठून आलात तुम्ही? आम्ही नांदेड जिल्हा उमरी ठीक. बरं, आता थंडी वाजत असेल भरपूर, ते काय होती वाजल्यानं काय करावं? लेकर शिकायला गेल्यानं लिहिला फी भरणं होईन आले आमच्या ना, आणि काहीतरी मुलं देवाया लोकांना दिलं तशी. आम्हाला काय करतात, शेतीच करता? शेती. किती आहे शेती? शेती आहे 3 एकर. 3 एकर काय शेतात सध्या? शेतात काय कापूस होता, काय ऊस, काय पीक पाण्याला काय भाव वगैरे? काय भाव कापसाला? सोयाबीनला 5,000. मागतंय का वर्षभर तुमचं तेवढं? मागवत ना, मागव आता मागण्या कोणाची मंजुरी करावं, खाव काय? मजुरी पण करता करावी लागते आता. आणि मुलं कसे शिकवायचे मग? मुलं शिकवायला घटना आले म्हणतात असे निघालेत की का ना काहीतरी त्याला गटावत साहित म्हणून. आता सरकारचे काही माणसाल ते त्याला शिष्टमंडळ म्हणतात, ते आता फिसकटली चर्चा. आता मुंबई थेट मुंबई जायचं वाटतं का? मुंबईत काहीतरी भेटल? भेटल ना, भेटल. बघूत की तिथे गेल्यावर विरोध कोणी आला तर तिथे कोणतंही भेटते. किती दिवसाचे घरीच किती दिवसात सांगितलं की मी आता इकडे काय होती की आमचं काही सांगणं? आम्ही चक्क डोर वळायला लावल्या, बाहेर आम्ही चले. ढोरांचं बिरांची सगळी सोय लावली, एकदम पूर्ण तयारीने आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत. काही आंदोलकांना पुन्हा बोलायचं आहे, कुठला मुद्दा मांडायचा तुम्हाला पुन्हा? मला हा विषय मांडायचा नव्हता. माझा लहान भाऊ आहे, 4 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा. गेले 4 वर्ष झाले MPCचा अभ्यास करतोय. मी त्याला जास्त काही विचारत नाही. तो आजपर्यंत माझ्या घरातल्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित नाही आहे, कुठल्या लग्नाला जात नाही आहे. आपली मुलं कशी अभ्यास करताय सांगतो मी तुम्हाला. इतका अभ्यास करतोय तो, पण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस परीक्षेचे निकाल येतात, मध्ये ते कोविडमुळे ते 1-2 वर्ष बंदच होतं, प्रत्येक वेळेस 1 मार्क 2 मार्क 3 मार्क अशी अडचण येते. लक्षात घ्या ना, हे 1 मार्क 2 मार्क म्हणजे माहिती आहे. आज माझे आई वडील गावी गेलेत ना, मला वाटत होतं मी IT इंजिनियर झालो, मी माझ्या आई वडिलांना सुखात ठेवलं. माझ्या आई वडील आज गावी जाऊन परत माझ्या शेतात काम करतात आणि त्याला पैसे पुरवत आहेत, मी पुरवतो आहे. माझ्या मागे जवळपास 6 ते 7 ते 8 माणसं आहेत. कसं समाज सुधारणार आपला? प्रत्येकाच्या वेळेस 1-2 मार्क 4 वर्ष झाले साहेब तो स्ट्रगल करतो आहे. हा फक्त मी एक माझा विषय म्हणून सांगितला, हा पूर्ण समाजाचा विषय आहे. मुलं कुठेही कमी पडत नाहीत, अभ्यासाच्या बाबतीत ना कुठल्याच बाबतीत कोणाचीही मुलं कमी पडत नाहीत. फक्त तुम्ही सामाजिक समतोल आणा.
दुसरी काय आंदोलक आहेत? मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचाराय. गरिबी काही जात बघून कुठली येत नाही, मात्र खरंच ग्रामीण भागातला जो मराठा समाज आहे त्यांची खरंच परिस्थिती काय आहे सध्या? खूप जर खरोखर ग्रामीण भागातल्या मराठा समाजाची परिस्थिती बघता तर खूप हालाकीची परिस्थिती आहे. आज मुलाच्या शिक्षणाला पैसे नाही आहेत, त्याला जगण्यालासुद्धा पैसे नाही आहेत. आणि जर लग्न कार्य हे जर करायचं झालं तर त्याला शेती विकल्याशिवाय पर्याय नाही आहे. जर मोठं काम करायचं झालं तर त्याला शेती विकणं हा पर्याय. बँक कर्ज देत नाही आहे, शासनाचा कुठलाही हमी भावाकडे लक्ष नाही आहे, कुठल्या पिकाकडे लक्ष नाही. आज सोयाबीनचे 5-5.5 हजार भावाहून आज 4500 रुपयापर्यंत भाव आलाय. कापूस 10 हजारहून आज 8 हजार रुपयावर भाव आलाय. साडेसहा हजारावर भाव आलाय. केंद्र सरकार माल आयात करतंय. जर ह्या सरकार जर समजा माल आयात करतंय तर ह्या मालाला करायचं काय? सरकारने याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना. त्यामुळे शेतकऱ्याची खूप दयनीय अवस्था होती आणि याचाच परिणाम आरक्षण हा विषय महत्वाचा येऊन जातो. तिथं कुठेतरी राजकीय मंडळी, कुठेतरी राजकारणामध्ये मराठी बांधवांची असतील किंवा इतर महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या भावनांशी खेळतं असं तुम्हाला वाटतं का? बरोबर आहे, बिलकुल वाटतं ना. कारण की ते ना किती वेळ दिला आम्हाला पाटलाची, किती आणखी अंत पाहणार ते. आज जर मुंबईला जाण्याचं काम पडून राहिलं ते ना आता लोकच आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे. 17 वेळेस शिष्टमंडळ बोलायला नाही पाहिजे त्यांना. मुंबईपर्यंत आम्हाला जाऊ देऊ नये. पाटलाला आता चर्चा केली त्यांना. आजच्या मुक्कामात बी आमची विनंती आहे त्यांना चर्चा करावा आणि ओबीसीतून आरक्षण टिकणारा आम्हाला द्यावा. कारण की आमचा भाषा 95% असून त्याच्या जागी 65% व्हायला लागला आज तो शेतात आहे. याच्यामुळं आम्हाला आरक्षण लागतं. आम्हाला काही राजकारणाशी काही घेणं देणं नाही. आम्ही आमचे शेतात भरपूर आम्ही आमचे कष्ट करून खातो. नाही, राजकारणाशी घेणं देणं म्हणून आपण टाळू शकत नाही प्रश्न. कारण राज्यकर्ते हे जे धोरण राबवतात त्यावरच आपलं काही बरंचसं काही डिपेंड असतं. ह्या आत्ताची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्यावर तुम्ही काय सांगाल? आत्ता जी काय आता त्यालाच कळत नाही कोण का घ्यायला लागले तिथं. आपण काय सांगणार त्याला? 2 मिनिटात पक्ष फोडी दिली. आत्ताच्या राजकीय परिस्थितीवर बोलायचं झालं तर न बोललेलं बरं. यांना गदे घोडे म्हणण्याचा अर्थ हे तरी चालतंय. यांना जर समजा पक्ष फोडण्यात वेळ आहे. प्रभू रामचंद्र आमचं दैवत आहे, पण प्रभू रामचंद्राचं मंदिराचा जर समजा आज त्याला पूर्ण काम पूर्ण झालं नाही आहे. संत महंत म्हणतायत मुहूर्त नाही आहे. जर यांना राजकारणासाठी राम मंदिराचं राजकारण करण्यासाठी मुहूर्ताच्या अगोदर हे करतायत, यांना मराठा आरक्षण देण्याचे मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्यांचं राजकारण करता येणार नाही का? मराठ्याचं मतदान लागत नाही का भाजपला? भाजपला पक्ष फोडतोड करायला वेळ आहे. अगोदर उद्धव ठाकरे सेना फोडली, नंतर राष्ट्रवादी फोडली. यांना जर पक्ष फोडायचे आणि मग जर समजा आरक्षण देण्याकडे लक्ष नाही आहे तर मग हे भाजपला काय दुसऱ्या शेतकऱ्याकडे लक्ष दे वेळ नाही आहे. तर हे यांना नुसतं पूर्ण राजकारण करायचं आहे आणि बाकी सामाजिक ध्रुवीकरण करायचं आहे. एवढे लाखोचे लोक रस्त्यावर उतरलेत स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन. समाज पण एवढी खूप व्यवस्था करतो आहे. खरंखर या समाजाचं सहकार्य एवढं केलं की खूप भयान सहकार्य केलं. यांनी जेवणं खावणं चादरी पाणी पुर सगळं चहा पाणी व्यवस्था समाजाचं खूप आभार आहे. आणि सरकारला एक निर्वाणीचा इशारा आहे. सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये. हाच मराठा समाजाच्या वतीनं येणाऱ्या काळात मुंबई जाम झाली तर तुमचं सगळं जाम होऊन जाईल. हे मराठा समाजाचं आव्हान आहे सरकारला. कुठेतरी सरकार आंदोलकांच्या मनोजदादा पाटील यांच्या आंदोलन आहे त्यांच्या या मोर्चाच्या भावनेशी खेळतंय तुम्हाला असं वाटतंय का? हो वाटतंय ना. भावनेशी नाही आमची रेटिंगल मी छळणा करते सरकारी. हाताला लागले पहिले ते सांगा बरं. हाताला मी यात्रेला पायाने गेलो तो पळडो, पायाने गेलो तो फुगडी खेळताय. पळडो महिनाभर आम्ही यात्रेला जातो. ते आल्यावर मी हे म्हणजे प्रश्न केला गेलो नाही. परिस्थिती नाजूक आहे. आम्ही कोरडवा शेतकरी आहेत. परभणी जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये तरोडा गाव आहे, एक छोटं कोरडवा भाग आहे आमचा. लीडर्स म्हणजे आमच्या बदमाश आहे. लीडरने आमचा जिल्हा समजा खाऊन टाकला आहे. कोणताच युनिट एक सुद्धा चालू नाही सर. आम्हाला सरकार सरकार आमच्या पाठीशी लागले आमची गाड वाचून टाकायला समजी. आपण शिव्या वगैरे हे त्या गोष्टी टाळूयात. चुकून माफ ओके ओके. काय तुमच्या त्या भावनेशी खेळ खेळला जातो? खेळ नाही, म्हणजे छळणार करते सरकार. दिलंही करते सरकार शेतकऱ्याची. शेतकरी म्हणजे माकड समजी देत ते. कसं आहे माकड कसं आहे गुबगुब झालं की उड्या मारते म्हणून त्याला सरकार ते सरकारनं आम्ही छळणा करायला. आता का सोयाबीनला भाव काय होता, कापसाला भाव काय होता, आज काय भाव आहे. आमची परिस्थिती आज लेकरं शिकवायची परिस्थिती. लेकरं आमची शिकून आज आम्ही राहणं ऐकून शिकवायला आम्हाला होल्डिंग सोडायला नाही. आज गावात सर्वे व्हायला आहे. आम्हाला होल्डिंगच्या होल्डिंग कमी झाल्यात. ते 20 एकरच्यामध्ये यायची आम्ही नोंद घेऊन झाली कर्मचारी गावाकडे. याला कोण जबाबदार आहे सगळ्या गोष्टी? या सरकार जबाबदार आहे. कोण सरकार जो आमचे माझ्या आहेत ना.
तुम्ही आता अनेक वर्ष म्हणजे तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला अनेक तुम्ही सरकारं बघितली, अनेक मुख्यमंत्री पाहिले, आताच्या सारखी राजकीय परिस्थिती, आताची सारखी स्थिती पूर्वी होती का अशी? कधी अशी नाही, अशी अशी पहिली पण अशीच होती. पहिली अशी माझ्या घरी काचे झाले असेल सर, सरकारनं जर आमच्या हिमाने इजभारीच काम केलं असतं, शेतकऱ्याच्या पाठीशी वाळायला असतं, तर आमच्या घरात काचेच राहिले सर, हे झोपडे राहिले नसते ना, हे मुंबईत बंगल्यावर राहते, आमचे बंगले तसे राहिले असते ना. आम्ही करोनामध्ये त्यामध्ये सरकार म्हणतंय मुंबई आमचे मुंबईत माल त्यावेळेस कोण पुरीला करोनामध्ये, त्याने पिकेला काय बंगल्यावर माल, हे शेतकऱ्या माल पिकेला आहे. आणि आज मंत्री मनोज जरंगे पाटला गोळ्या घालतो, त्याला गोळ्या घालतो नाही, आम्ही साध्य गोळ्या घालतो सर. मनोज जरंगे पाटला कोणी गोळ्या घालू शकत नाही, ते त्याच्या पुढे आम्ही उभे राहणार, आम्ही आमच्या छातीवर गोळ्या घेणार आहे, त्याला धक्का बी लागू देणार नाही, आम्ही एक तीळ मात्रा बी नाही लागू देणार. आज शिष्टमंडळ आलं, त्याच्यासोबत पाटलांनी चर्चा केली, मात्र चर्चा काय पूर्ण झाली नाही, ती फिसकटली. इथं तुम्ही आता आंदोलनामध्ये आहेत, एक एक दोन दोन दिवस हे मोजली जात आहेत, मात्र ऍक्च्युअल परिस्थिती काय, कसं राहावं लागतं तुम्हाला, कसं तुमचं दिवसाचं शेड्यूल असतं? आमचं काही जर झालं सरकार साहेब, आमचा प्राण जरी गेला, आम्ही प्राण सुद्धा अर्पण करायला तयार आहेत. आमचं काय गावाकडे जगून सरी काय फायदा आहे, आमचे घरदार समजा युद्ध व्हाले आहेत, आम्हाला राहून तरी काय फायदा आहे, आम्ही हात मोळला आहे, मी खटाळून गावाकडे निघाले, इकडे निघालेला आहे, काय फायदा आहे गावात राहून सनी, इकडे मेल्याला बरं. आम्ही गावातून आमच्या लेकराची आमची प्रसिद्धी इतकी नाजूक आहे, आम्ही लेकरा शिकू नाही, शिकून इकडे इकून तिकून शिकलं तर आमच्या शेकरा माझा मुलगा आज बिशे झालेला आहे, बिशे करून होऊन सुद्धा आज मला माझा मुलगा बँकेत खाजगी बँकेमध्ये काम करते, आज बीएससी अग्री झालेला आहे, एमएससी झालेला मुलगा आहे माझा, नाही जाण शिकून शिकून मी गावाचे ना, आम्ही गहू नाही करू, हे किती पैसे होणार गहू इकडे जेवर इकडे सर, सरकार असं उलटं आहे आमचं, खताची शैली 1500 आणि जवारी झाले 1000-1500 रुपये, सोयाबीनला पिकवाय किती खर्च यायला, याचा हडावला आला गव्हर्नमेंटनं कधी? आता हा आरक्षणाचा प्रश्न निघाला तर अनेक लोक असं म्हणतात की मराठा समाजाचे इतके 75% नेते आहेत, तरी या समाज मागास कसा, यांना आरक्षण द्यायचं कसा, असा प्रश्न उपस्थित होतो, त्या नेत्यांना तुमचं काय सांगणं आहे? आमचं हे आमची टिंगल करतात सर, आमच्या घरात फोटो लावतात, भावाबाज भांड लावतात, आमची मजा लुटवतात, मजा आमच्या घरातल्या घरात फळणी लावून सर निवडून येतात, आणि ते आपले ऐस करतात, आम्हाला माहिती तुमच्या बापाचे कोण म्हणाले ते म्हणा, यायला भात पैसे जमीन इकडे येणार, नात मशात गमिल्या आमच्या मायबापाने जमिनी मात नात मशात घातल्या असत्या, दवाखाने मस्जिद ती मंदिरं कुठे आले असते, शिलिंग मध्ये जमिनी कोणाच्या आहेत या, संपूर्ण सरकारच्या पाटला जमिनी आहे साहेब या. आज आम्ही हे समजे समाज जे होते त्यावेळेस आमचे आम्ही समजे 18 पकड जात जमिलेली आहे, जगलेली आहे, हे आम्ही त्याला ताटात घेऊन जेवले आहेत, आमच्या आज परिस्थिती नाजूक झाली, आज गुंटेवारी आम्ही आलोत, आमची इतकी नाजूक परिस्थिती. बरं गावात कसं वातावरण आहे, ओबीसी बांधव असेल तुम्ही असेल त्यांच्यात कसं वातावरण? आम्ही त्याला जेवून खातो, आमच्या गावात आज पाटील मुसलमानचं आहे सर, आम्ही त्याला पाटील मुसलमानचं आज त्या निजामच्या काळामध्ये त्याला मारून टाकला असं आम्ही उलट त्याला सांभाळलेलं आहे, हे कामे येते म्हणून आपली आहेत म्हणून सनी, तेच लोक जर आमची सल्ला करत असेल आम्ही काय करावं, आज ते सुद्धा आमचे बंधूच आहेत, ते लोक नाहीत, लोक असते तर आमच्या पाटील असे पाटी ठोळ असता, आमचं गाव आज 30-20% मुस्लिम आहे आज पाटील गावामध्ये, ढंगाराची माणसं आम्ही ते सुद्धा आम्ही म्हणजे अशी माणसं आम्ही पुढे घातली नसते ना, हे समाज इतर समाज आम्ही ताटात घेऊन जीव घातलेत, आणि तेच लोक आज आमच्या ताटात हागतात, आमच्या लेकरावर इतकी वाईट टीम आलेली आहे आज, आणि त्या लेकरायला आज आमच्या जेवायचं तोंडात घास घालायचा, ते आज आमच्या तोंडातला तोंडातला घास घ्यायला ते आमच्या ते हातातला काढून घेतात, म्हणजे आमच्या जाणून बोलून आमच्या लेकर छळणा करतात. दुसरे पण बांधव आहेत, तुमचं काय म्हणणं आहे नेमकं, हे सगळं सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, आता याला काय पुढे काय चर्चा होईल उद्या वगैरे ते तो भाग वेगळा आहे, मात्र तुर्तास तरी चर्चा फिसकटलेली आहे सरकारसोबत. चर्चा फिसकटली मान्य, पण मला वाटतं की या चर्चेच्या दरम्यान सुरळीत मार्ग असा राज्य सरकारकडून निघावा ही आमची सर्व मराठा बांधवांची अपेक्षा आहे. मगाश तुम्ही जसा उल्लेख केला की मागील काळामध्ये मराठी राजकारणी होते आणि त्यांनी आमच्यासाठी काय केलं, माफ करा, मराठी राजकारणी हा फक्त मराठी माणसासाठी राजकारण कधीही करत नाही, केलेलं नाही आहे, त्यामुळे आमच्यावर ही आज परिस्थिती आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की पूर्वापारचं जसं चालत आलेलं आहे आणि मराठ्यांच्या घरामध्ये भाऊबंदकीचा जो शाप आहे तो महाराजांनाही सुटला नाही तर आम्ही कटत सुटणं, आम्हाला कसं माफ होणार, त्यामुळे मराठ्यांना मराठी साथ देतील किंवा मराठीच मराठ्यांसाठी काम करतील ही अपेक्षा न ठेवता संविधानाच्या बळावरती आम्ही आमचं मागणं ठेवलं आहे आणि संविधानाने आम्हाला न्याय द्यावा हीच आमची माफक अपेक्षा आहे. सरकारनं जे सरकार आम्हाला जे देतील ते आम्ही घ्यायला तयार आहोत. आता एक शेवटचा प्रश्न आहे, आता मनोज जरांगे पाटील असं म्हणालेत की जे सरकारमधील आहेत
दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, याच्यातलं तिघही जण या किंवा तिघांमधलं कोणीही एक जण या, माझ्यासोबत चर्चा करा. तुम्हाला काय वाटतं, कोणी चर्चेला यावं, कोण चर्चेला येईल? सर, चर्चेला जरी आलो कोणी, तर शेतकऱ्यामध्ये कोणी मार काढू शकत नाही. फक्त मरून म्हणून जरांगे पाटील काढू शकतात. हे राजकारणी हे स्वतःची फोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करतात. आमच्या मराठवाड्यातला मुख्यमंत्री आजपासून होता, कोणालाच काही केलं नाही आमचं. आम्ही मराठवाड्यातले परभणी जिल्ह्याचे आहेत, आमचं कोणीच काही केलं नाही आज सर. म्हणून दादांचं असं म्हणणं होतं की मंत्री मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते घाबरत आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे चर्चेसाठी कोण येऊ शकतं? एकनाथ शिंदे येतील, फडणवीस येतील की अजितदादा येतील? माझं तर असं म्हणणं येते तिघांना पण यायला पाहिजे, कारण की दोघ जण पाटील आहेत, एक ब्राह्मण आहे, आणि चाली तर कोण हे सगळ्याला माहिती आहे. या पाटलाला चालायला लागलं कोण हे सगळ्याला चाली होतं. फडणवीस आहे, फडणवीस साहेबला हे सगळं माहिती आहे. आणि येईनी फडणवीस साहेबला मोहरं घालून आणा, आणि आरक्षणाची इथं मुद्दा सोडायला पाहिजे ते दोईना. फडणवीस साहेब येतील, यायला पाहिजे. कोण नाही येणार, आमचं मत लागत नाही का फडणवीस साहेबला? नुसतं हिंदूचा धर्माच्या नावाखाली नुसतं हिंदू मानाचं मतदान घ्यायचं, बाकी काय करतात हे हिंदूसाठी? भावनिक करतात ते, हिंदू समाजाला काय करून राहिले, हे भावनिक करतात. हे सगळं मंदिराचं याचं त्याचं दाखवतात, भावनिक करतात आणि मतदान करून घेतात, बाकी काय? मनोज दादांचं असं म्हणणं आलं की घाबरत आहेत ते एवढी मोठी पब्लिकमध्ये यायला, ते घाबरतात असं मनोज दादा म्हणाले बरं का? मी नाही म्हणत. तर काय फडणवीस साहेब आले किंवा सगळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आले, तर काय तुमची भूमिका काय असेल? माझं तर स्पष्ट मत आहे, याच्यात आपला देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावं, फडणवीस साहेबांनी येऊन आरक्षणाचा मार्ग मोकळा काढावा. ते आले तरच आरक्षणाचा मार्ग मोकळा निघणार आहे. ते आतापर्यंत मनोज जरांगेंना भेटायला आले नाही, मराठा आरक्षणात त्यांनी मध्यस्थी पण केली नाही. जर ते आले तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असं माझं स्पष्ट मत आहे, मराठा समाजाचं मत आहे. आणि ते जरी आले तर कुठं लिंबाच्या झाडाखाली चर्चा केली तर त्यांच्याकडे कोणी बघणार सुद्धा नाही. घाबरायचं कारण काय? मराठी एवढे काय काय मराठीचं मतदान लागत आणि मराठीला घाबरते कसं काय? ते काय कारण आहे घाबरायचं? हे स्वागत करणार का तुम्ही? स्वागत करणार होतं आणि त्यांनी जर हे केलं तर स्वागत करणार त्यांचं. हा, त्यांना नक्कीच कांदा भाकरी खाऊ घालणार आम्ही. कोणाला? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना. देवेंद्र फडणवीसांना कांदा भाकरी खाऊ घालणार? हो, ते जर आले तर आमच्या सोबत त्यांनाही कांदा भाकरी खाऊ घालणार निश्चित. तर या लाईव्ह मधून जर सरकार पाहत असेल, देवेंद्रजी पाहत असतील, मुख्यमंत्री महोदय पाहत असतील, अजितदादा पाहत असतील, तर ह्या आहेत महाराष्ट्रातील जरांगे पाटलांसोबत आलेल्या आंदोलकांच्या भावना. जरांगे पाटील आता प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की काही नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे की एवढ्या पब्लिकमध्ये आम्ही कसं यायचं, ते घाबरत आहेत असं मनोजदादा म्हणाले. तर ह्या मंडळीने असं सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस असो किंवा कोणी असो, सगळेजण या या वाटाघाटी करा, आम्ही तुमचं स्वागत करू, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आमच्या भावना जाणून घ्या आणि कृपया करून आमच्या आरक्षणावर एक तोडगा काढा, असे मत या आंदोलकांनी या ठिकाणी बोलत असताना व्यक्त केलेलं आहे. या लाईव्हमध्ये आपण थांबतोय. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, लोणावळा. एक मराठा.